स्त्रियांचे उत्तर क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, समाज मनाला आचाराने विचाराने स्वच्छ करणारे संत गाडगे बाबा, संत तुकाराम आणि जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, तसेच माता जिजाई, माता सावित्री, माता रमाई अशा सर्व थोर महापुरुषांच्या आणि महामातांच्या विचारास विनम्र अभिवादन करते. नमस्कार, मी अश्विन निकम. आज आपल्याला महिला सक्षमीकरण काळाची गरज या विषयावर संबोधित करणार आहे. बघा ना, अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आज प्रत्येक क्षेत्रात आमच्या महिलांनी इतिहास घडवलाय. डॉक्टर, वकील, इंजिनियर, आयएएस, आयपीएस, पंतप्रधान व राष्ट्रपती देखील आमच्या महिला झाल्या आहेत आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आमच्या महिला या देशात वावरत आहेत. अभिमानाची गोष्ट आहे. कायद्याने स्त्री पुरुष समानता मान्य केली आणि आपल्या महिला देखील कार्यरत. पण मला सांगा, आज आम्ही आमच्याच देशात स्वतःला सुरक्षित म्हणून जगू शकतो का? आमच्या आया बहिणींवर होणारे अत्याचार कितपत बंद झाले? हुंडाबळी कितपत बंद झाले? स्त्री भ्रूण हत्या कितपत थांबले आहे? कौमार्य चाचण्या कितपत बंद पडल्या आहे? या विविध समस्यांनी अत्याचारांनी ग्रासलेल्या आम्ही मोकळा श्वास तरी घेऊ शकतोय का? हे सगळे प्रश्न कुठेतरी आपल्याला सुचवताय की ओठ रडा आधी आता तरी जागी हो असं तुम्हाला नाही का वाटत? आज महिला सक्षमीकरण ही काळाची गरज आहे. जर आपल्याला या भारतात खंबीरपणे उभे राहायचे असेल तर आपल्याला आपल्या हक्कांसाठी, आपल्या न्यायासाठी, अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन एक चळवळ उभी केली पाहिजे आणि ही चळवळ प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचवली पाहिजे. आपल्या घराघरातील प्रत्येक माय बहिणींनी सक्षम होण्याची आज काळाची गरज आहे. मला सांगा, कितपत आपण शांत राहून चार भिंती चार जगणार आहात? तुम्हाला स्वतःच स्वातंत्र्य आहे की नाही? तुम्हाला स्वतःचे विचार आहेत की नाही? सांगा ना, विचार कर, कधी जगणार आहात तुम्ही स्वतःसाठी? आयुष्यभर घर, मूल, बाळ सांभाळत महिलांचं सारं आयुष्य जात असत. या पलीकडे जाऊन आता तुम्ही स्वतःच अस्तित्व निर्माण केलं पाहिजे. पूर्वीच्या काळी जर आपण बघितलं तर बाईचं जीवन म्हणजे चूल आणि इतकंच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याने संविधानात आपल्याला विविध हक्क मिळाले, स्वतंत्र न्याय समतेचं लेणं आपल्याला लाभलेलं आहे. पण तरीही आज आम्ही शांत बसलो आहोत आणि का? तर आम्हाला आमच्यासाठी असलेल्या योजना, आमचे हक्क या देशाचं संविधानच माहित नाही. बरोबर ना? आणि माहिती तरी कसं असणार हो? आतापर्यंतच आमचं सारं आयुष्य उपास तपास आणि पोटीपुराण यातच गेलंय ना? बरोबर की नाही? बरं, ते जाऊ द्या. मला सांगा, तुम्हाला राजमाता जिजाऊंचा इतिहास माहितीये का? ज्या माय माऊल्यांनी आपल्याला ज्ञानाचे दरवाजे खुले करून शेणाच्या ऐवजी आपल्या हातात पेन दिला, त्या क्रांतिकारी सावित्री मातेचा इतिहास आम्हाला माहितीये का? ज्या रमाई मातेने समाजासाठी अथांग त्याग केला, त्या रमाई मातेचा इतिहास आम्हाला माहिती असतो का? माहिती असतो. आम्हाला फक्त वैभव, लक्ष्मी वगैरे माहिती असते काय? बरोबर ना? अहो, ज्या माय माऊल्यांनी या देशात पराक्रम घडवला, क्रांती घडवली, त्या मातांचा इतिहास आपल्याला माहित असणं ही आज काळाची गरज आहे. म्हणून वडाला धागा गुंडाळत चक्रा मारण्यापेक्षा सावित्री जिजाई रमाईचे आदर्श घेऊन विचारात परिवर्तन घडवून आणणं ही आज काळाची गरज आहे. आमच्या महिला खूप शिकलेल्या आहेत हो, सुशिक्षित देखील आहेत आणि प्रगती देखील करतायत, पण बळी पडतायत या अंधश्रद्धेला. आज आमच्या अंगात काळूबाई अंबाबाई येते. बघा ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की लोकांच्या अंगात छत्रपती शिवाजी महाराज का बरं येत नाही? महिलांच्या अंगात सावित्री माता, जिजा माता का बरं येत नाही? फक्त देवी देवता आणि भूतच का बरं येतात? सांगा. हे बघा, अंगात येणं हा निव्वळ मानसिक रोग आहे आणि हे मी सांगत नाहीये तर कित्येक वैज्ञानिकांनी हे सिद्ध करून दाखवले. म्हणून ज्या दिवशी इथल्या माय माऊलांच्या अंगात जिजाई, सावित्री, रमाई सारख्या क्रांतिकारी युवती घडतील ना, त्या दिवशी या देशातील कुठल्याही मुलीवर अन्याय अत्याचार होणार नाही. अहो, हे झालं आमच्या सुशिक्षित महिलांचं. बघा ना, काही काही महिला तर अशा असतात की मुलगा नाही होत, या बाबाकडे जा, त्या बाबाकडे जा, लिंबू काप, कोंबडे काप, बकरे काप. बाबाकडे जाऊन ही बाई बाबाला तर पैशेवाला करते, अहो पण आपल्या संसाराची मूठ माती करून घेते त्याचं काय? मला सांगा, कोंबडे कापून, बकरे कापून जर
नारी शक्तीचं रूप आहे. स्त्रियांमध्ये खूप सहन शक्ती आहे आणि या सहन शक्तीचा जर उद्रेक झाला ना तर स्त्री शक्ती काय करून दाखवेल याबद्दल कोणी विचार देखील करू शकत नाही. म्हणून उठा, लढा, आपल्या हक्कांबद्दल, संविधानाबद्दल, कायद्याबद्दल समजून घ्या आणि आपल्या आया बहिणींच्या मागे खंबीरपणे उभ्या राहा. आणि याचबरोबर आपल्या मुलांना देखील सांगा, त्यांना चांगले संस्कार द्या, समोरील स्त्रीचा आदर करायला त्यांना शिकवा, त्यांच्या समोर शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकरांचे आदर्श ठेवा. तरच कुठेतरी या देशात परिवर्तन घडून येईल. आणि आपल्या प्रत्येकाला वाटत असतं ना शिवाजी महाराज जन्माला यावे, वाटतं ना प्रत्येकाला शिवाजी महाराज जन्माला यायला पाहिजे, पण कुठे? शेजाऱ्यांच्या घरात. मग आमचे मुलं फक्त व्हॉट्सअप फेसबुक करताच दान करायचे का? हा, जोपर्यंत तुमच्या जिजाई घडणार नाही तोपर्यंत शिवबा जन्माला येणार नाही, जोपर्यंत तुमच्या सावित्री घडणार नाही तोपर्यंत क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आपल्याला भेटणार नाही, आणि जोपर्यंत तुमच्या तरमाई घडणार नाही तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला दिसणार नाही. कारण शिवबाला जसं धरतीने दिलं तशी जिजाऊ असावी, ज्ञानाचा दिवा घरोघरी नेणारी सावित्री बनावी, दुःखी त्यांच्या दिनदुबळ्यांची आई रमाई असावी, आणि ग मला जिजाई सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी, मला जिजाई सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी. म्हणून उठा, संघटित व्हा, आपल्या न्याय हक्कासाठी लढा. एक वेळ मुलीला इतर कोर्स नाही लावले तरी चालेल, पण स्वरक्षणासाठी तिला कराटे क्लास लावा. भीतीचे वातावरण निर्माण न करता खंबीरपणे एकमेकींच्या मागे उभे राहा आणि इतके सक्षम बना की आपल्याकडे कोणी वाकडी नजर जरी केली ना तर समोरच डोळे काढून त्याच्या हातात दिले पाहिजे, एवढं धाडस आपल्यात झालं पाहिजे. आम्ही सगळे तर तुमच्या सोबत आहोतच, कायद्याची आपल्याला साथ आहे. आता वेळ आहे तुम्ही उठून जागृत होण्याची आणि क्रांतिकारी मातांच्या स्वप्नातील भारत घडवण्याची. म्हणून आपण सर्वांनी लक्षात घेऊ आणि क्रांतिकारी मातांच्या स्वप्नातील भारत घडवू, इतिहास घडवू. जाता जाता एकच सांगेल, सबसे प्यारी क्रांतिकारी निर्भय नारी हूँ, सबसे प्यारी क्रांतिकारी निर्भय नारी हूँ, अरे देश की बेटी मैं तो सौ दुश्मन को भारी हूँ, अरे देश की बेटी मैं तो सौ दुश्मन को भारी हूँ. धन्यवाद तुम्ही मला इथे बोलायची संधी दिल्याबद्दल. इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय ज्योती, जय हिंद, जय शिंदे.